202 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत असून यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळीच विजय स्तंभाला अभिवादन केलंय. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अजित पवारांनी यावेळी केलंय. कोरेगाव भीमामधील परिस्थिती संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत इथं येणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढल्याचं ते यावेळी म्हणाले. कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आले आहेत. अनुयायांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी अनुयायांच्या सोयीसाठी प्रशस्त पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृह, रुग्णवाहिका अशा उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. तर सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही आणि ड्रोनचा वापरही करण्यात येणार. सोशल मीडियावरही पोलिसांची नजर असणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खात्याकडून खबरदारी घेण्यात येते.